चला काका बस सुरू करा. तर आणि आता अतिशय महत्त्वाचा एक खेळ आहे जो आपण खेळणार आहोत, हो किंवा नाही. आपण तुझ्या हातामध्ये हे दोन बोर्ड देणार आहोत. ओके. एकावर लिहिलंय होय, एकावर लिहिलंय नाही. आणि मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, तर तुला याच्यातलं कुठलं उत्तर अपेक्षित आहे त्याप्रमाणे तो बोर्ड तू उचलायचंस आणि आपल्या प्रेक्षकांना तो बोर्ड दाखवायचायस. ओके. ठीक आहे, रेडी? चला, पहिला प्रश्न आहे. एक हिरोईन दुसऱ्या हिरोईनवर जळतेच. नाही, सायली आणि मी खूप छान मैत्रिणी आहोत. म्हणजे हे तुझ्या आणि सायली विषयी नाही विचारलेलं? नाही, इन जनरलच नाही. बर, दुसरा प्रश्न आहे. हिरोला डान्स जमत नसला तरी नाचावंच लागतं. हो. तिसरा प्रश्न, प्रत्येक मालिकेत फिल्म मध्ये हिरो हिरोईनच जुळूनच जात. नाही, असं काही नाही. मालिकेतली हिरोईन सोज्वळच दाखवावी लागते. होय, आक्षेप आहे याच्यावर. वाईट वाटत. हो, कारण मग ती खरी नाही वाटत. तशा नसतात आणि मुली. सगळ्यात जास्त कुठल्या या सोज्वळतेमधल्या कुठल्या गोष्टीचा सगळ्यात जास्त कंटाळा येतो? सगळ्यांना कसं सगळं माफ करायचं? असं कसं, इतकं कसं मन मोठं असेल? थोडं वाईट वाटू शकतं, पण प्रत्येक हिरोईन सगळं माफ करते. मी नाही करू शकत सगळं माफ. पुढचा प्रश्न, हिरोईनच्या कौतुकासाठी लोक अनेकदा आखडता हात घेतात. होय होय. कुठल्या कामाच्या बाबतीत तुला असं वाटलं? अनन्याच्या बाबतीत वाटलं. अनन्याच्या बाबतीत असं वाटलं का? एक तर फिमेल ओरिएंटेड फिल्म, एक तर पहिली फिल्म, आणि त्यात पण आता कामाचं बऱ्यापैकी चांगलं बोललं जात आहे, पण तरी ते खूप होल हार्टेडली नाही होत असं मला वाटतं. सोशल मीडियावरती पॉप्युलर होणं सोपं आहे का? नाही. बर, सिनेमात काम करणारे कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात का? हो. कोण आहेत असे मला नावं सांग जरा. नाही, नाव नाही सांगणार, पण इट इज एव्हिडेंट. म्हणजे ते वाईब्स वाईज आणि हो. पण तो म्हणजे मोठ्या पडद्यावरती दिसतं म्हणून ते स्वतःला खूप भारी समजतात आणि तुम्ही छोट्या पडद्यावरती दिसतं म्हणून ते तुम्हाला कमी समजतात? आय डोंट नो, पण खरं तर सत्य परिस्थिती अशी आहे की टेलिव्हिजन ऍक्टर्स आर मोर पॉप्युलर. म्हणजे कारण ते रोज घरी पोचतात. थोडंही वजन वाढलेल्या हिरोईनला प्रेक्षक सहजासहजी स्वीकारत नाहीत का? हो. काय कारण असावं? मे बी ब्युटी स्टँडर्ड्स. कोणी सांगितलं की हो, ते कोणी ठरवलंय हा तर प्रश्नच आहे. आपण आता इतके बदलले की आपल्या देवता असतात, मूर्ती असतात, ज्यांना आपण मानतो त्यांना पण आपण आता त्याच्यात सिक्स पॅक दाखवायला लागलोय. त्यांनाही आपण सोडलेलं नाहीये. म्हणजे समजा तो देव तसा नसेल सिक्स पॅक वाला, तर आपलं त्याच्यावरची श्रद्धा कमी होईल का? नाहीच व्हायला पाहिजे खरं तर, पण अनफॉर्च्युनेटली होते आहे. आय डोंट नो, मे बी खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत म्हणून. डायटिंग करणं तपश्चर्या करण्यासारखं कठीण आहे? नाही. जमू शकतं? हो हो, लाईफस्टाईल केली तर अगदीच जमू शकतं. डाएट हे नाव न देता तुम्ही मे बी द वे वी आर ब्रॉटअप किंवा लहानपणापासून जे खात होलं ते बदलावं लागतं, आणि चेंज इज ऑलवेज डिफिकल्ट. तर ते थोडं यूज टू व्हायला वेळ लागतो, पण ते इतकं डिफिकल्ट नाही आहे.